आज 15 ऑगस्ट भारत देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दलित पॅन्थर ऑफ इंडियाच्या वतीने विविध उपक्रम राबविले गेले. यात मुख्यतः झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा असा संदेश देत गुजरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच लॉकडाऊन व शाळा बंद असल्याने घरात कोंडल्या गेलेल्या मुलांसाठी जादूचे प्रयोग, विविध खेळाचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी दलित पॅन्थर ऑफ इंडियाचे संस्थासाहेब भोसले, प्रदेश कार्याध्यक्ष इलियास भाई शेख, पॅसिफिक फिटनेस क्लबचे चैतन्य मोरे, सुनील लोहाटे, संचू वाघमारे, प्रवीण जोशी, आनंद सरवदे आदी अनेक मान्यवर, सोबतच पॅन्थर्स कार्यकर्ते व निसर्गप्रेमी माता भगिनी व लहान मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. इलियास भाई शेख यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या स्वातंत्र्य दिनाच्या आनंद उत्साहात पंचशील युवा सेवा संघ, पॅसिफिक फिटनेस क्लबचे देखील सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला दलित पॅन्थर ऑफ इंडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष इलियास भाई शेख यांना देशभक्तीचा एक अत्यंत महत्वाचा गर्व आणि पर्व आपल्या समोर मांडले. भारत हमारी मातृभूमि है, ये सब तो कहा नहीं जाता, ये हम दिखा भी दिए कि हमारा देशभक्ति का जज्बा कम नहीं हुआ है. हमारा देशभक्ति हमारे काम में, हमारे दिल में, और हम करते रहेंगे, कोई हमें रोकेगा नहीं और कोई भी हमारी एकता को तोड़ेगा नहीं. वो कोई भी होने दो, हम उसको मुंह तोड़ जवाब देंगे और हमारी एकता और हमारे देश का रक्षण हम खुद करेंगे. वो हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, बौद्ध हो, जैन हो, पारसी हो, हम सब साथ में हैं. एकता का मंत्र हमें देना है, इन बच्चों का भविष्य, इन बच्चों का फ्यूचर हमें बनाना है और इस देश के लिए एक आगे आने वाली नस्ल, आगे वाली आने वाली पीढ़ी है जो देशभक्त पीढ़ी है. देशभक्ति का ठेका किसी ने लिया नहीं है, ये देशभक्ति हमारे दिल में, हमने भी सबने मिलकर देश की आजादी के लिए खून बहाया है. वहां पर देखा नहीं गया इस तिरंगे की शान में हर किसी ने शहादत दी है, तो हम भी इस देश के नागरिक हैं, हमारा भी उतना ही हक है इस देश के ऊपर जो सबका है, और वो हक हम निभाएंगे, वो हमारा कर्तव्य हम पार पाड़ेंगे. निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. आजचं कार्यक्रमाचं योग म्हणजे पहिलं तर भारत देश स्वतंत्र झाला होता, बरोबर, त्यानिमित्तानं आज आपण वृक्ष लावून लोकांना एक आगळा वेगळा मेसेज देण्याचा कार्यक्रम बसलेला आहे. त्या कार्यक्रमात लोकांना जीवनदान, आज मातृभूमीला एक त्याचा दागिना आपल्याला परत करायचा आहे, तो म्हणजे वृक्ष लावून तो लावण्याचा आज कार्यक्रम नियोजलेला आहे. आणि त्यानिमित्त 2 वर्ष लॉकडाऊन लावलं होतं कोरोना काळात. त्या 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये प्रत्येक नागरिक हा घरात बंदिस्त होता, एक तुरुंगात गाठला गेला होता, तर त्यांना कसं स्वतंत्र मिळेल, त्या लहान चिमुकले मुलांना, शाळकरी मुलांना किंवा नागरिकांना एक स्वतंत्र कसं जाहीर करता येईल वृक्ष लावून, की अशा कुठल्याही महामारीला त्यांना भेटता येईल, ते देण्याचं काम आज आम्ही या स्वतंत्र दिनानिमित्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत. एवढंच बोलेन, जय हिंद, जय भारत.